हॅलो फ्रेंड्स महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी परीक्षा दोन हजार अठरा ही परीक्षा डिसेंबर महिन्यात होणार असून या परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग या आयोगाने मागील वर्षातील काही क्वेश्चन पेपर घेतलेले होते ते क्वेश्चन पेपर आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये दोन हजार चौदा साली जी चाळणी परीक्षा झालेली होती या चाळणी परीक्षेचा पेपर आपण पाहणार आहोत उत्तरासहित ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल पण संपूर्ण पाहायला विसरू नका जर आपण बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा महिला व बालविकास अधिकारी या पदासाठी प्रयत्न करत असाल तर पाहूया माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार खालीलपैकी कोणते अधिकार राज्य माहिती आयोगाला विहित नसतात आरोपीस अटक करणे खालील वाक्य वाचा खाजगी आयुष्य हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकवीस मधील मूलभूत अधिकाराचाच एक भाग आहे बी खाजगी माहिती देणे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कलम आठमध्ये प्रतिबंधित केले आहे दोन्ही वाक्य वाक्य ए व वा बी बरोबर आहेत आय पी व्ही फोर अन्वये खालीलपैकी कोणता क्लास वर्गवारी साठी वापरला जातो क्लास डी आय पी व्ही फोर ॲड्रेसिंग प्रमाणे क्लास बी वर्गवारीमध्ये पहिल्या भागात फर्स्ट ऑर्डर पुढील पैकी कुठचे क्रमांक असू शकतात एकशे अठ्ठावीस ते एकशे एक्क्याण्णव ओ एस आय मॉडेल संरचनेमध्ये खालीलपैकी कोणता लेअर समाविष्ट नाही इंटरनेट लेअर दिल्लीच्या मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीमने महिलांच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल फोनवर वापरता येणारे टिंबटिंब हे नवीन सुरक्षा साधन तयार केले आहे टेलटेल खालील जोड्या लावा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन अकरा मे आंतरराष्ट्रीय युवा दिन बारा ऑगस्ट जागतिक पर्यटन दिन सत्तावीस सप्टेंबर जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल पर्याय क्रमांक एक बरोबर भारतात सर्वाधिक बालकामगार टिंबटिंब या राज्यात असून सर्वात कमी टिंबटिंब या राज्यात आहे भारतात सर्वाधिक बालकामगार आंध्र प्रदेश या राज्यात असून सर्वात कमी केरळ या राज्यामध्ये आहेत दोन हजार अकरा बारा हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून साजरे करताना महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणते घोषवाक्य वापरले असीम महाराष्ट्र जानेवारी रोजी भारताने टिंबटिंब या देशाबरोबर कामगार सहकार्य करारावर सह्या केला ज्याचा फायदा गल्प देशात काम करणाऱ्या अठ्ठावीस लक्ष कामगारांना होईल सौदी अरेबिया जगातील लोहमार्गावरील लांब बोगद्या संदर्भात खालील जोड्या जुळवा सैकान जपान चॅनल फ्रान्स सेऊल सबवे दक्षिण कोरिया माद्रिद मेट्रो स्पेन पर्याय क्रमांक दोन खालील विधाने विचारात घ्या युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या पश्चिम घाटातील एकोणचाळीस स्थळापैकी सर्वाधिक स्थळे केरळमध्ये तर सर्वात कमी स्थळे महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रातील कोयना चांदोली राधानगरी आणि कास पठार ही चार ठिकाणी या यादीत या समाविष्ट आहेत वरीलपैकी कोणते कोणती विधाने बरोबर आहेत ए व बी दोन्ही विधाने बरोबर आहेत खालील विधाने विचारात घ्या ए दोन हजार नऊ मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने भुवन प्रणालीची निर्मिती केली जमीन पाण्याचे स्त्रोत इत्यादी विषयीची माहिती या प्रणालीमध्ये टू डी आणि थ्री डी स्वरूपात उपलब्ध आहेत या प्रणालीचा रस्ता मार्गदर्शक म्हणून उपयोग करता येतो वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ए बी आणि सी तिन्ही विधाने बरोबर आहेत खालीलपैकी विधानावरून सॉरी विवरणावरून व्यक्ती ओळखा ए विज्ञाननिष्ठ समाजसुधारक म्हणून त्यांची खाती होती बी त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते सी सामाजिक कृतज्ञता निधीचे ते संस्थापक सदस्य होते डी साधना साप्ताहिकाचे ते, ते संपादक होते ई e, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी त्याने आपले जीवन वेचले उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खालील विधाने विचारात घ्या दोन हजार अकराच्या जनगणना अहवालानुसार भारतातील शहरीकरणाचे प्रमाण एकतीस पॉइंट सोळा टक्के आहे गोवा राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त लोक शहरामध्ये राहतात मिझोरम हे शहरी लोकसंख्या जास्त असलेले दुसऱ्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे शहरीकरणाच्या संदर्भात महाराष्ट्राचा संपूर्ण देशात पहिला क्रमांक लागतो यामधील ए बी आणि सी वरील तीन उदाहरणं बरोबर आहेत चौथं उदाहरण शहरीकरणाच्या संदर्भात महाराष्ट्राचा संपूर्ण देशात पहिला क्रमांक लागतो हे चुकीचं आहे दिलेल्या आकृतीच्या मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी क्रमाने येणाऱ्या आकृत्यांचा गट निवडा या ठिकाणी बघा दिलेले जे चिन्ह आहेत हे एकूण चिन्ह आहेत या ठिकाणी वीस हे वीस चिन्हांचे आपल्याला गट पाडता येतील चार चारचे आणि चार चारचे चार गट पडल्यानंतर स्टार चौकोन वर्तुळ त्रिकोण त्रिकोण व चौकोन वर्तुळ स्टार या पद्धतीने या ठिकाणी रचना केलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन चौकोन स्टार आणि त्रिकोण या ठिकाणी उत्तर येईल दिलेल्या संख्यामालीतील प्रश्नार्थक चिन्हांच्या ठिकाणी येणारी संख्या खालील पर्यायमधून निवडा शून्य तीन आठ पंधरा प्रश्नचिन्ह पस्तीस अठ्ठेचाळीस या ठिकाणी बघा दिलेल्या संख्येचा एकचा वर्ग वजा एक शून्य दोनचा वर्ग चार वजा एक तीन चारचा वर्ग सोळा वजा एक पंधरा त्या पद्धतीनं पाचचा वर्ग पंचवीस वजा एक चोवीस असं पर्याय क्रमांक एक आहे अठरा जर सात वर्तुळात अधिक चारशे चार वजा सहा चौकोन स्टार बरोबर सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर येत असेल तर वर्तुळात चौकन यासाठी कोणता अंक असेल आठ दिलेल्या आकृतीत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा एक तीन आठ एकोणवीस बेचाळीस प्रश्नचिन्ह या ठिकाणी बघा एक अधिक अधिक दोन तीन तीन पाच आठ म्हणजे चार चार अधिक एक पाच पाच दुने दहा अधिक एक अकरा म्हणजे आठ आध अधिक अकरा एकोणवीस बरोबर अकरा दुने बावीस अधिक एक तेवीस एकोणीस अधिक तेवीस बेचाळीस तसंच तेवीस दोन्ही शेहेचाळीस अधिक एक सत्तेचाळीस म्हणजे बेचाळीस अधिक सत्तेचाळीस एकोणनव्वद पर्याय क्रमांक तीन खाली दिलेल्या अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणते अक्षर येईल बी चार अक्षर सोडून बघा सी डी ई e, एफ सोडून जी एच आय जे तीन अक्षर सोडून के दोन अक्षर सोडून येईल एल एम सोडून एन येईल ठीक आहे दोन हजार तीनच्या च्या भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील सत्तर टक्के मुलांच्या विकासाच्या सामान्य तत्वामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश होतो ए विकासाचा समान क्रम व आकृतिबंध असतो बी पाच वर्षापर्यंत मुलांचा विकास पूर्ण होतो सी विकासाची गती एकसारखी असते डी विकासाचे पूर्वकथन करता येते ए व डी दोन्ही बरोबर आहेत विकासाचा समान क्रम आकृतीबंद असतो विकासाचे पूर्वकथन करता येते मुलांमध्ये देण्यात येणाऱ्या लसीकरण वेळापत्रकात महिने व लस यांची जुळणी करा पाहूया पंधरा ते अठरा महिने एम एम आर ही लस दिली जाते अठरा ते चोवीस महिने त्रिगुणी व पोलिओ ही लस दिली जाते नऊ महिने गोवर ही लस दिली जाते एक महिन्यानंतर या ठिकाणी बीसीजी ही लस दिली जाते प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना दोन हजार सहा कोणत्या उद्देशाने सुरू केली गेली सीवडी स्वास्थ्य सुविधाची राष्ट्रीय समानतेसाठी स्वस्त दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी मधुमेहाचे खालीलपैकी प्रमुख लक्षण कोणते सतत तहान लागणे शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी शालेय उपहार कार्यक्रम मद्रास येथे कधी सुरू झाला एकोणीशे पंचवीस साली सुरू झाला मुलांच्या संपूर्ण शारीरिक विकासापैकी किती टक्के विकास पहिल्या पाच सहा वर्षात होतो खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा चाळीस टक्के विकास हा पहिल्या पाच सहा वर्षामध्ये होतो एकात्मिक बालविकास सेवा योजनामधील लाभार्थी व सेवांची योग्य जुळणी करा लाभार्थी चौदा ते पन पंचेचाळीस वयोगट आहार व आरोग्य शिक्षण गर्भवती माता टिटॅनस लस देणे स्तनदा माता पूरक पोषण आहार एक वर्षाखालील मुले लसीकरण योग्य कथन ओळखा ज्या नवजात बालकांचे वजन पाच पाऊंड असते त्याला पुढे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागतेच बी ज्या मातेच्या गर्भामध्ये वजनाने मोठ्या मुले असतात तिच्या बाबतीत अपरिपक्व बालकांच्या जन्माची शक्यता जास्त असते दोन्ही कथने ए व बी चुकीचे आहेत दोन हजार तीनच्या राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार प्राप्त श्रीमती अनिना जोसेफ मॅथ्यू कोणत्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत होम फॉर प्रिझनर्स चिल्ड्रन एक ग्रॅम स्निग्धापासून टिंबटिंब उष्मांक मिळतो नऊ कारक विकासासाठी वेदक इंद्रियांच्या क्षमतामधील संघटन व स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण आवश्यक असते मुलांमधील कारक विकासाचा क्रम अक्षाणुवर्ती असतो खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ए व बी दोन्ही विधाने बरोबर आहेत राज्य महिला धोरण दोन हजार चौदा नुसार संकटात सापडलेल्या महिलांसाठी केंद्र सरकारने सुचवलेल्या टिंबटिंब क्रमांकाची हेल्पलाईन महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यभर सुरू करण्यात आली एकशे एक्क्याऐंशी जीवनसत्व क च्या अभावामुळे अॅनोरेक्झिया हा रोग होतो बी मुलांमध्ये रोज वीस ते चाळीस एम जी लोह आवश्यक असते वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ए चुकीचे आहे आणि बी बरोबर आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग हो योजनेअंतर्गत किती गर्भवती व दुग्ध सर्जित योग्य कथन ओळखा एकोणीसशे एकोणसत्तर साली दिल्लीमध्ये चालू असणाऱ्या बांधकामावर मोबाईल क्रेज सुरू झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली फॅक्टरी ऍक्ट मुळे पाल पालना घरे सुरू झाली कथन ए बरोबर आहे बी चुकीचे आहे जन्मता लहान मुलांच्या शरीरात एकूण टिंबटिंब हडे असतात दोनशे सत्तर हाडे असतात घटसर्प धनुर्वाद आणि डांग्या खोकला या तिन्हीची प्रतिबंधक लस कशी देतात इंजेक्शन वाटे जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार मुलीचे व मुलाचे जन्मता किती वजन आदर्श मानले जाते मुलीचे वजन तीन पॉइंट शंभर किलोग्रॅम व मुलाचे तीन पॉइंट तीनशे किलोग्रॅम अर्भकावस्थेतील मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या आजारापैकी कोणता प्रमुख आजार आहे डायरिया म्हणजे जुलाब एक ते दोन वर्षाची मुले नकारार्थी अवस्थेत प्रवेश करून आपल्या वस्तू इतरांना देण्याचे नाकारते असे वागणे हे योग्य विकासाचे पाऊल होय सामान्य प्रसुतीनंतर शिशुला माथेचे टिंबटिंब तासात द्यावे लागते अर्ध्या तासामध्ये द्यावे लागते देवदासीसाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत रुपये पस्तीस हजार पर्यंतचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत किती टक्के दराने मिळू शकते प्रतिवर्षी चार टक्के दराने मिळू शकते भारतात स्वातंत्र्यापूर्वी कोण किंडर गार्डन बालोद्यान शाळांची स्थापना केली ख्रिस्ती धर्मोदेश धर्मोपदेशक आणि मुलांमध्ये निर्माण होणारे रोग व कमतरता यांची जुळणी करा थायमिन बेरी बेरी जीवनसत्व क स्कर्वी आयोडीन गॉइंटर राजीव गांधी किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणाकरता सबला योजना देशातील किती निवडक गावांमध्ये कार्यान्वित करण्यात आली दोनशे प्रश्न क्रमांक पाहतोय पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूस मुख्यत्वे कोणता रोग कारणीभूत आहे अतिसार कथन करा मुलाने प्राप्त केलेल्या गुणांमुळे आणि फक्त अनुभवामुळे जे प्रगतीसूचक बदल होतात ते म्हणजे विकास हो अणुवंश व वातावरण या घटकांचा विकासावर परिणाम दिसण्यासाठी परिपक्वन व अध्ययन या दोन प्रक्रिया आवश्यक असतात कथन ए चुकीचे आणि बी बरोबर आहे राजीव गांधी सबला योजनेवर दोन हजार बारा तेरा या वर्षात शासनाने एकूण रुपये पाचशे तीन कोटीचा निधी मंजूर केला या योजनेचा लाभ टिंबटिंब किशोरींना झाला अठ्ठ्याऐंशी पॉईंट शहात्तर लक्ष किशोरींना झाला स्त्री शक्ती पुरस्काराची रक्कम किती आहे तीन लाख भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बाल धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे मुख्यालय कोठे आहे दिल्ली त्रेपन्ना सहस्त्र विकास उद्दिष्टांमध्ये एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये बालमृत्यू दरामध्ये किती घट करून बालमृत्यू कमी करण्याचे उद्दिष्ट आहे दोन तृतीयांश सन एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी मध्ये बालविवाहाचा अभ्यास करून शासकीय नोकरीत अविवाहितांना प्राधान्य बालविवाह परिणामांचा समावेश पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रमात करणे विवाहित विद्यार्थ्यांना विद्यापीठीय परीक्षेस अपात्र करणे या प्रमुख शिफारशी कोणी सुचविल्या बेहरामजी मलबारी बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार नुसार खालीलपैकी कोणती यंत्रणा संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे विधी संघर्षग्रस्त बालकांचे शिक्षण प्रशिक्षण पुनर्वसन समन्वय इत्यादीसाठी शासनाला सल्ला देते राज्य सल्लागार मंडळ आणि जिल्हा सल्लागार मंडळ फक्त या सी दोन्ही बरोबर आहेत राज्य शासनाच्या संस्थांतर्गत सेवा पैकी बाल न्याय अधिनियम कक्षेबाहेरच्या संस्था कोणत्या बाल सदन आणि अनुरक्षण या सं... सं... कक्षेबाहेरच्या संस्था आहेत वय वर्ष सहा ते चौदा वर्षाच्या प्रत्येक बालकाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे हे सांगणारे कलम कोणते कलम एक्कावन्न क हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट कलम आठ ब चारनुसार राज्यस्तरीय हुंडा प्रतिबंधक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण असतात मंत्री गृह महाराष्ट्र राज्य एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महिला धोरण तयार करणारे दे देशातील पहिले राज्य कोणते महाराष्ट्र एकोणीसशे चोवीस मध्ये पुणे येथे कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना कोणी केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे बालकामगार प्रतिबंधक कायदा एकोणीशे शहाऐंशी ने खालीलपैकी कशाची तरतूद केली आहे भाग अ आणि भाग ब मध्ये नमूद उद्योग व कार्यशाळात बालकामगार ठेवण्यास काम करण्यास परवानगी देण्यास प्रतिबंध ब आस्थापनामध्ये सायंकाळी सात ते सकाळी आठ या काळात बालकामगारांना काम देऊ नये सी आस्थापनात कामास परवानगी दिलेल्या कामगाराबाबत सॉरी बालकामगाराबाबत विविध पद्धतीने नोंदवाही ठेवणे हे तिन्ही बरोबर आहेत बालहक्क संरक्षण बाल आयोगाची स्थापना कधी करण्यात आली दोन हजार सहा या वर्षी करण्यात आली संयुक्त राष्ट्र संघाने एकोणीशे पंच्याहत्तर हे वर्ष कोणते वर्ष म्हणून जाहीर केले आंतरराष्ट्रीय महिला वर्ष अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन्न नुसार सात वर्ष ते दहा वर्ष या व आजीवन तुरुंगवासाची शिक्षा खालीलपैकी कोणत्या अपराधासाठी होईल अठरा वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती अज्ञान व्यक्तीच्या वेश्या व्यवसायाच्या उत्पन्नावर जगत असेल वेश्या व्यवसायासाठी व्यक्तीस फूस लावणे घेऊन जाणे पुरवणे आणि सी वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी व्यक्तीला डांबून ठेवणे हे तिन्ही व्यक्ती किंवा तिन्ही पर्याय बरोबर आहेत महाराष्ट्रात महिला धोरण दोन हजार एक नुसार महिला सक्षमीकरण समितीने गठन केले गेले तिचे अध्यक्ष कोण असतात माननीय मुख्यमंत्री योग्य जोड्या जुळवा संयुक्त राष्ट्र संघाचा ठराव आणि वर्ष महिलांचे राजकीय हक्क एकोणीशे सत्तावन्न सॉरी एकोणीसशे बावन्न विवाहित महिलांचे राष्ट्रीयत्व एकोणीसशे सत्तावन्न विवाह किमान वय व नोंदणी एकोणीसशे बासष्ट महिला विरुद्ध भेदभाव निर्मूलन एकोणीसशे सदुसष्ट महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये अध्यक्षशिवाय किती अशासकीय सदस्य असतात सहा कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्याची तरतूद राज्य करेल असे निर्देश संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे दिले आहेत अनुच्छेद बेचाळीस संयुक्त राष्ट्र संघाने तीन कलमी मानवी अधिकारांची घोषणा ज्या दिवशी केली तो दिवस म्हणजे दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस बाल नियम अधिनियम दोन हजार अंतर्गत विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी राज्यात ठिकठिकाणी कोणती गृहे उभारण्यात आलेली आहेत विशेष गृहे जोड्या लावा बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण दोन हजार बारा केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाची मार्गदर्शक तत्वे दोन हजार अकरा पालक व पाल्य अधिनियम अठराशे नव्वद पर्याय क्रमांक एक बरोबर आहे खालीलपैकी कोणत्या योजनाचा आधार गट आहेत स्वर्ण जयंती ग्राम स्व सो, स्वयंरोजगार योजना राष्ट्रीय समविकास योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना स्वयं सिद्धा कार्यक्रम ए बी आणि डी हे तीन पर्याय बरोबर पर्यायक्रमांनी तीन महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव दिसतो राईट्स ऑफ मॅन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष व अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ किती असतो तीन वर्ष भारतीय दंडविदान कलम तीनशे सत्याहत्तर कशाशी संबंधित आहे तृतीय पंथी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण देण्याची तरतूद करणारी संविधान सुधारणा म्हणजे सुधारणा कोणत्या वर्षात करण्यात आली एकोणीसशे ब्याण्णव अनैतिक व्यापारात अडकलेल्या महिलांचे पुनर्वसन या व्यवसायात येण्यास प्रतिबंध जनजागृती करणे त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देणे अन्न वस्त्र निवारा वैद्यकीय सुविधा कायदेविषयक सल्ला याकरता केंद्र शासनाची पुढील पैकी कोणती योजना कार्यान्वित आहे उज्ज्वला योजना कार्यान्वित आहे धोकादायक व्यवसायात चौदा वर्षाखालील बालकामगार प्रतिबंध करणारे राज्यघटनेतील कलम कोणते कलम चोवीस सहस्त्र विकास उद्दिष्ट कार्यक्रम अहवालानुसार बिगर शेती वेतन देय नोकरीमध्ये शंभर पैकी किती महिला कार्यरत आहेत चाळीस महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे पदसिद्ध सदस्य कोण असतात आयुक्त महिला बा विकास महाराष्ट्र राज्य शासन आणि नागरी समाज भागीदारीची बाल विकासाची योजना कोणती एकात्मिक बाल संरक्षण योजना जोड्या लावा कायदा अंमलात आलेले वर्ष बालक बालक बाल अधिनियम म्हणजे श्रम मागणी एकोणीसशे एकोणतीस पालक आणि बालक अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे तेहतीस कामगार प्रतिबंधक आणि नियमन अठराशे नव्वद खालीलपैकी कोणती योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे स्वयंसिध दोन हजार एक दोन हजार दोन बा, बाल न्याय अधिनियम दोन हजार मुलांची काळजी व संरक्षण या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे डी बाल न्याय मंडळाचे संबंधित क्षेत्रासाठी स्थापना झाली नसेल तर सत्र व जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय कलम सहा दोन नुसार सक्षम असेल दिवंगत लताताई सकट यांच्या नावाने राज्यस्तरीय या पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येतो देवदासी कल्याण सन दोन हजार अकराच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालाच्या आकडेवारीनुसार सर्वात जास्त बालमृत्यू कोणत्या देशात झाले भारत अनाथ निराश्रिय निराधार बेघर संरक्षण व निवाराची गरज असलेल्या मुला मुलामुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व वा संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणण्याच्या खालीलपैकी कोणत्या योजनेचा उद्देश आहे बाल संगोपन योजना महिलांना घरगुती हिंसाचार कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ सेवा पुरवणारे राज्य महिला आणि विधी तज्ज्ञ मुलांच्या कल्याणासाठी विशेषतः शारीरिक मानसिकदृष्ट्या अपंगत्व आलेल्या मुलांच्या कल्याणासाठी कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानवसेवी उदात्त भावनेतून सलग किमान दहा वर्ष वैशिष्ट्यपूर्ण अद्वितीय काम करणाऱ्या व्यक्तीस केंद्र शासनामार्फत खालीलपैकी कोणता पुरस्कार प्रदान करण्यात येतो राजीव गांधी मानवी सेवा पुरस्कार हुंडा प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे एकसष्ट नुसार कोणत्याही व्यक्तीने हुंडा दिला घेतला किंवा तो देण्यास भाग अप्रेरणा दिली तर ती व्यक्ती कोणत्या शिक्षेस पात्र होईल किमान पाच वर्ष कारावास व किमान पंधरा हजार रुपये दंड संगोपन व संरक्षणाची गरज असलेल्या निराधार व निराश्रित मुलांकरता बालकाश्रम या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी शासन व स्वयंसेवी संस्था यांच्या खर्चाचे प्रमाण किती असावे नव्वद टक्के राज्य शासन व दहा टक्के स्वयंसेवी संस्था आणि बी द दशे रुपये चारशे पन्नास अधिक इतके परिरक्षण अनुदान व रुपये पन्नास इमारत भाडे औषध प्रशासन साहित्य इत्यादीसाठी सामाजिक अत्याचारास बळी ठरलेल्या बालविधवांसाठी बालहत्या प्रतिबंध गृह चालवणाऱ्या महाराष्ट्रातील आधुनिक स्त्री समाज सुधारक कोण सावित्रीबाई फुले माणसाचा अपव्यापार आणि वेटबेगारी तसेच बालकांना कामावर ठेवण्यास मना ही संविधानाच्या कोणत्या अनुच्छेद अनुच्छेदात करण्यात आले आहे अनुच्छेद तेवीस व चोवीस महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीशे ब्याण्णव मध्ये स्थापन झालेल्या जिल्हा महिला व बाल कल्याण समितीला वैधानिक स्वरूप असून तिचे प्रशासनिक प्रमुख कोण असतात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद महाराष्ट्रातील कोणत्या दोन समाज सुधारकांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे करावे आणि स्त्री शिक्षणासाठी आग्रह धारला महात्मा फुले पंडिता रमाबाई लॉर्ड बरी यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली मतदान कमिटीमध्ये सरकारने कोणाची निवड केली वीरा शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय बाल पुरस्कार एकोणीसशे शहाण्णव नुसार एक सुवर्ण व पस... पस्तीस रौप्य पदके दिली जातात अनुक्रमे रुपये वीस हजार व रुपये दहा हजार त्यासाठी वयोमर्यादा कोणती चार ते पंधरा वर्ष पर्यंत एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प या योजना शेवटच्या पदाचे नाव काय आहे मदतनीस बालकांना निकोप मुक्त आणि प्रतिष्ठेच्या वातावरणात विकास होण्याची संधी आणि सुविधा दिल्या जातील तसेच बालकांचा आणि युवकांचा शोषणापासून व नैतिक अधपतनापासून बचाव केला जाईल हे राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत सांगितलेले आहे कलम एकोणचाळीस धन्यवाद मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये दोन हजार चौदा साली सहा जुलै दोन हजार चौदा साली जी चालणी परीक्षा घेण्यात आली महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी या पदासाठी हा क्वेश्चन पेपर आपण आज पाहिला अधिक क्वेश्चन पेपर किंवा यापुढील जे घेतलेले क्वेश्चन पेपर असतील हे पाहण्यासाठी आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपण पाहिले असेल या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारीमध्ये विविध योजनाविषयक विशेष करून महिला व बालविकासाच्या योजना असतील याविषयी अनेक प्रश्न विचारलेले आहेत या योजनांची माहितीसुद्धा आपल्या या युट्यूब चॅनलवरती विविध व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध आहेत त्याही पाहायला विसरू नका आत अधिक माहितीसाठी आमच्या या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद